शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण प्रश्नी उद्या दुपारी 2:30 वाजता होत असलेल्या सर्वपक्ष बैठकीकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. कट्टर राणे समर्थक समजले जाणारे कणकवली भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली शहरातील सर्वपक्ष प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार नितेश राणे वैभव नाईक यांना देखील या बैठकीला निमंत्रित केले. त्याचसोबत माजी आमदार परशुराम उपरकर तसंच या बैठकीला कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे राजकीय विरोधक समजले जाणारे संदेश पारकर, कणकवली नगरपंचायतचे विरोधी गटनेते सुशांत नाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते अभित नाईक यांनाही या बैठकीचं निमंत्रण दिले गेले. या संदर्भातील आपण संपर्क साधला आमचे कणकवली प्रतिनिधी दिगंबर वालावलकर यांच्याशी. मला सर काय सांगाल, एकंदरीत उद्या जो उद्या जी कणकवलीमध्ये बैठक होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरा संदर्भात काय सांगाल? नाईक सर, उद्या कणकवली नगराध्यक्षांनी जी बैठक आयोजित केली आहे कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, महामार्गाचं काम सुरू झाल्यानंतर गेले 3 वर्ष हा पुतळा सर्व्हिस रोडवरच ठेवण्यात आलेला आहे. कुठेतरी या पुतळ्याला धोका निर्माण होण्याची पण भीती अनेकदा विविध सामाजिक संघटना असतील, मराठा समाज संघटना असेल किंवा स्वयंसेवी संघटनांनी लोकप्रतिनिधींनी पण भीती व्यक्त केली होती. मात्र यापूर्वी कणकवली नगराध्यक्षांनी या पुतळ्यासाठी एक जागा निश्चित केली होती. आमदार नितेश राणे यांनी पण त्या जागेला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र कुठेतरी त्या संदर्भात मतमतांतर व्यक्त होऊ लागली. शिवसेनेचे जे माजी नगराध्यक्ष आहेत, कोकण पाट सिंचन पाटबंधारे महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी त्या पुतळा त्या जागेला आक्षेप घेत हा पुतळा कुठेतरी भव्य दिव्य स्वरूपाचं स्मारक व्हायला हवं आणि कणकवली शिवाजी महाराजांचं स्मारक ही एक मोठी कणकवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा असावा, अशी वास्तू बनावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा या प्रस्तावित त्यांनी जी जागा सुचवली त्या जागेची पाहणी केली होती. या ठिकाणी सध्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्याच बरोबर समोरच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जागा आहे जिथे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं कार्यालय आहे. येत्या काळात पंचायत समितीच्या नवीन इमारतीत हे कार्यालय स्थलांतर झाल्यानंतर या ठिकाणी हे भव्य स्मारक करावं अशी संदेश पारकर यांची मागणी होती. मात्र कुठेतरी या विषयावरती वादाचा प्रसंग घडू नये म्हणून कणकवली नगराध्यक्षांनी जी आपण जागा सुचवलेली त्याला कुठेतरी स्थलांतरणाच्या भूमिकेला थोडीशी नरमाईची भूमिका घेतली आणि त्यानंतर गेले 3 वर्ष अनेक आश्वासनं झाली, अनेक घोषणा झाल्या, या पुतळ्याच्या कामासाठी निधी देण्याच्या पण घोषणा केल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत कागदोपत्री या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही आणि हा पुतळा आजही धोकादायक स्थितीत सर्व्हिस रस्त्याच्या मध्य सेंटरवरच तो ठेवला गेलाय. त्यामुळे या प्रश्नी पुन्हा एकदा कणकवलीच्या नगराध्यक्षांनी पुढाकार घेतलाय नाईक सर. नक्कीच नक्कीच. आणि त्यांनी एक उद्या दुपारी 2:30 वाजता या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खासदार पालकमंत्री असतील किंवा खासदार उदय सामंत असतील, खासदार विनायक राऊत असतील, उदय सामंत या सगळ्यांना त्यांना निमंत्रण दिलंय आणि त्या अनुषंगानेच कुठेतरी या पुतळ्याच्या स्थलांतरणाचा मुद्दा प्रामुख्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आणि त्यावर उद्या निर्णय होण्याची अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. मला तुम्ही दिलेल्या एकंदरीत माहितीबद्दल धन्यवाद.